एमडीटीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका आणि हो सर्वांनी मास्क वापरा सुरक्षित राहा शक्यतो घरीच राहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या तळोदा येथे पंचायत समिती कार्यालयात नुकतीच मासिक सभा घेण्यात आली या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी दिवंगत गटविकास अधिकारी सावित्रीबाई खरडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तळोदा पंचायत समितीच्या कार्यालयात नुकतीच मासिक सभा घेण्यात आली सभापती यशवंत ठाकरे प्रभारी गटविकास अधिकारी बी आर सोरवणे हे व्यासपीठावर उपस्थित होते सभेच्या सुरुवातीला सदस्य विजय राणा यांनी दिवंगत गटविकास अधिकारी सावित्रीबाई खर्डे यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला त्यास अनुमती देत दिवंगत गटविकास अधिकारी सावित्रीबाई खर्डे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पंचायत समितीचे सदस्य दाजा पावरा पंधराव्या वित्त आयोगातून माझ्या गणात पुस्तक व कपाट यासाठी अबंध निधी खर्च करण्यात आला आहे मात्र बिल मंजूर करीत ते देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे सत्ताधारी लोकप्रतिनिधीचे काम होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था होईल तळोदा पंचायत समिती फक्त ठेकेदारांकडे लक्ष देण्यासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित करीत पंचायत समितीचे सदस्य दाजा पावरा यांनी एक प्रकारे सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर दिला तसेच यावेळी सभापती यशवंत ठाकरे यांनी सांगितले की पंचायत समितीच्या कार्यालयात दुर्गम भागातील नागरिक आपले काम घेऊन येत असतात मात्र त्यांना कोणत्या टेबलावर कोणते अधिकारी बसतात हेच कळत नाही त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या टेबलावर नेमप्लेट लावणे जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी सांगितले की, की नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक शंका आहेत मात्र आता काठी भगदरी यासारख्या दुर्गम भागात देखील लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात जनजागृती करण्याचं आवाहन यांनी यावेळी केलं सदस्या सोनीबाई पाडवी यांनी सांगितले की पंचायत समितीच्या सदस्यांची निवड होऊन बऱ्याच काळ उलटला असून देखील अद्यापही पंचायत समितीचे सदस्य म्हणून ओळखपत्र मिळालेले नाही दरम्यान यावर प्रभारी गटविकास अधिकारी बी आर सोनवणे यांनी लवकरच सदस्यांना ओळखपत्र देण्यात येतील असं सांगितलं तसेच दिव्यांग्यांना बॅटरीवर चालणारी पाच सायकली सत्तावीस तीन चाकी सायकल भारत सरकार अंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एलिमको यांच्यामार्फत पंचायत समितीला प्राप्त झाल्या असून त्या लवकरच प्राप्त लाभार्थ्यांना वाटण्यात येईल बैठकीला उपस्थित विजय राणा चंदन पवार सोनीबाई पाडवी गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर बालविकास प्रकल्पाचे बी यू बोरकर बांधकाम विभागाचे उपाभियंता एस व्ही पवार विस्तार अधिकारी बी के पाटील आर के जाधव आरोग्य विस्तार अधिकारी सुनील वाघ पाणी पुरवठ्याचे राहुल गिरासे पशुधन अधिकारी डॉक्टर महेंद्र गोसावी वन विभागाचे वासुदेव माळी मुख्य लिपी ए ए सैरे आदी उपस्थित होते महेंद्र सूर्यवंशी एम डी टी व्हीसाठी तळोदा